शिंदे सरकार पडू नये म्हणून गेली 7 महिने टाइमपास करणारे, एवढंच नाही तर स्वतः 3-3 वेळा पक्ष बदलणारे राहुल नार्वेकर यांनी कायद्यानुसार निर्णय घेतला आणि शिंदे गट अपात्र केला तर संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला नव्हे संपूर्ण जगाला मोठा धक्का बसेल असं निखिल वागळे म्हणाले. त्यापुढे जाऊन सांगतो, जर नार्वेकरांनी शिंदे गट अपात्र केला तर शिवसैनिक नार्वेकरांना डोक्यावर घेऊन नाचतील. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात राहुल नार्वेकर हे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल. परमेश्वर पाटील म्हणतात, भाजपाची लोकप्रियता 0 आहे पण ईव्हीएम मुळे हिरो ठरते. हे आमदार 2/3 एक गटा वेगळे झालेले नसून ते पहिल्यांदा 16 जण गेले, नंतर काही जण गेले, असे हप्त्या हप्त्याने गेलेले आहेत. म्हणून मी म्हणतो की अन्याय झाला आहे पहिला तो उद्धव ठाकरे यांच्यावर आणि त्यांच्या शिवसेनेवर झाला आहे. हे केवळ माझं मत नाही आहे, हे महाराष्ट्रातल्या बहुसंख्य जनतेचं मत आहे. एकनाथ शिंदे यांचे समर्थक सोडून द्या, भारतीय जनता पक्षाचे समर्थक ज्यांनी हे घडवून आणलंय ते सोडून द्या, पण तुम्ही जर सर्वसामान्य माणसाशी बोलाल तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांनी गद्दारीकडून पळवली असं सामान्य माणसाचं मत आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंची बाजू मजबूत आहे. मजबूत पूर्वीही होती, कारण शेवटी सत्य त्यांच्या बाजूला होतं, त्यांना फक्त ते कायद्याच्या चौकटीत बसवायचं होतं. पण सिद्ध वारंवार हे झालं की उद्धव ठाकरेंची बाजू मजबूत आहे. की भारत गोगावले यांची प्रतोद म्हणून झालेली नेमणूक, व्हीप म्हणून झालेली नेमणूक बेकायदेशीर आहे, सुप्रीम कोर्टाने सांगूनच टाकलेलं होतं. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांसमोरचा प्रश्न सोपा झाला. त्याच्यामध्ये त्यांनी हेही सांगितलं होतं की उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत, हे मान्य केलं होतं सुप्रीम कोर्टाने. त्यांनी हेही मांडलं होतं की राज्यपालांचं वर्तन घटनाविरोधी आहे, शिंदे यांना शपथ घेण्यासाठी बोलवणं हे सुद्धा कायद्याचा उपमर्द करणारं आहे, आणि अध्यक्षांची जी निवड झाली आहे म्हणजे राहुल नार्वेकर यांची निवड झालेली आहे तीसुद्धा वादग्रस्त आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं. खरं तर सुप्रीम कोर्टाचं पूर्ण निकालपत्र जर वाचलं तर अध्यक्षांना एवढी मोठी सुनावणी घ्यायची गरज नव्हती. जेव्हा एकनाथ शिंदेंच्या आमदारांची, प्रमुख आमदारांची उलट तपासणी घेण्यात आली तेव्हा त्यांना गांभीर्य आहे की नाही हाच प्रश्न होता. कारण सरळ दिसत होतं यापैकी बहुसंख्य आमदार खोटं बोलतायत, टोलवाटोलवी करतायत, ते दडपणाखाली आहेत आणि दादांत खोटं बोलतायत. म्हणजे त्यांनी दिलेले ॲफिडेव्हिटसुद्धा खरे आहेत की हे तपासण्याची गोष्ट आहे. याचं कारण अशा प्रकारे खोटी ॲफिडेव्हिट देणं हा गुन्हा आहे. सगळ्यात विनोद केला ते बेकायदेशीर प्रतोद असलेल्या भारत गोगावलेनी. ते असं म्हणाले, शिवाजी महाराज सुरतला गेले म्हणून उत्सुकतेने मीही गेलो. बघा, म्हणजे याच्यामध्ये शिवाजी महाराजांचाही अपमान त्यांनी केला. कुठे भारत गोगावले, कुठे शिवाजी महाराज, शिवाजी महाराज सुरतला गेले म्हणून मीही सुरतला गेलो, याला काय अर्थ आहे, म्हणजे हे काय विधान आहे. त्यानंतर दिलीप लांडे किंवा योगेश कदम यांनी ही जी उत्तरं दिली आहेत ती म्हणजे विनोदी मसाला आहे सगळा. तुम्ही जर ती जाऊन प्रत्यक्ष उत्तरं पाहिलीत, गुगल करा, योगेश कदम यांची साक्ष, दिलीप लांडे यांची साक्ष, ती जर पाहिली तर तुमच्या असं लक्षात येईल ही माणसं धड खोटंही बोलू शकत नाहीत. म्हणजे शिंदेनी कसे नग निवडलेत बघा, हे सत्तेच्या मोहापायी गेले. यांनी पक्षांतर विरोधी कायदा मोडला. शिंदेंबरोबर जाणारे आमदार एक गठा कधीही 2/3 नव्हते. आधी 16 गेले, मग 4 गेले, मग 11 गेले, असे गेले 39 झाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते वेगळा गट म्हणून बसू शकत नाही, त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागतं. यावर मात करण्यासाठी शिंदेनी उद्धव ठाकरेंची शिवसेना हायजॅक केली आणि राजकीय साटलोटं करून भाजपशी निवडणूक आयोगाचा निकाल हा आपल्या बाजूने लावून घेतला, हे लक्षात घ्या. म्हणजे किती मोठी गडबड आहे, किती मोठा फ्रॉड आहे हे इथे लक्षात होईल. अध्यक्षांची बुद्धी जर शाबूत असेल, ते वकील आहेत आणि ते स्वतःला निष्णात वकील मानतात, त्यामुळे कायद्याचं ज्ञानही त्यांनी जर घासून पुसून घेतलं तर सरळ सरळ एकनाथ शिंदेंच्या आमदारांना पक्षांतर विरोधी कायदा लागतो, अँटी डिफेक्शन लॉ लागतो आणि त्यांच्यावर अपात्र ठरण्याची कारवाई होऊ शकते, हे लक्षात घ्या. हा निकाल अतिशय सोपा आहे, 10 जानेवारीपर्यंत सुद्धा त्यांना थांबण्याची गरज नाही. पण ठीक आहे, आता सुप्रीम कोर्टाने 10 जानेवारीपर्यंत त्यांना वेळ दिलेला आहे, सुप्रीम कोर्ट त्यांना लॉन्ग रोप देतोय, यामध्ये काही शंका नाही. ते 100% अपात्र ठरतील कायद्यानुसार निर्णय झाला तर.
मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, या अध्यक्षांकडून, राहुल नार्वेकर नावाच्या अध्यक्षांकडून अशी अपेक्षा करणंसुद्धा मला भीतीदायक वाटतं. याचं कारण असं की राजकीयदृष्ट्या पक्षपाती, राजकीय स्वार्थाला महत्त्व देणारे असे अध्यक्ष जर कायद्यानुसार निर्णय द्यायला लागले तर सगळ्या जगाला, सगळ्या समाजाला, मराठी मतदारांना, मराठी जनतेला धक्का बसेल. त्यामुळे असा धक्का अध्यक्षांनी दिला तर तो मला आवडेल, तुम्हालाही आवडेल, कारण न्याय झालेला आहे, कायद्यानुसार निर्णय झालेला आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. परंतु असा निर्णय होण्याची शक्यता खूप कमी आहे. पण राहुल नार्वेकर यांच्याकडून अशी अपेक्षा करावी का, हा प्रश्न आजही माझ्या मनात आहे. कारण राहुल नार्वेकर यांच्यावर फक्त फडणवीसांचा नाही, बीजेपीचा नाही, त्यांच्यावर शिंदेंचाही दबाव आहे, अनेक आमिष त्यांना दाखवली जातील. आज लोकांचा अपेक्षा, लोकांची अपेक्षा काय आहे, जनतेची अपेक्षा ही आहे की उद्धव ठाकरेंना न्याय मिळेल. हा अन्याय झाला उद्धव ठाकरेंवर. शिंदेनी पक्ष सोडला असता शिंदेच्या आमदारांनी त्यांच्याबरोबर वेगळा झाले असते, पक्षांतर विरोधी कायद्यानुसार 2/3 आमदार त्यांच्याबरोबर असते, विलीन झाले असते भाजपमध्ये किंवा दुसऱ्या पक्षात, तर लोकांनी काही हरकत घेतली नसती, ते कायद्यानुसार आहे. पण इथे शिंदेनी उद्धव ठाकरेंचा पक्ष, बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष हायजॅक केला हे जवळजवळ दिसतंय. त्या जनतेच्या न्यायालयाची भीती ही शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार, तिथे वर मोदी आणि शहा यांना वाटते. जर जनतेच्या न्यायालयात हे प्रकरण घेतलं आणि जनतेला नीट समजावून दिलं तर उद्धव ठाकरेंविषयी पूर्वी असलेली सहानुभूती पुन्हा एकदा उफाळून येऊ शकते. मधल्या काळात ती कमी झाली आहे, मी पूर्वी म्हटलं होतं, पुन्हा एकदा उफाळून येऊ शकते. पण अत्यंत आक्रमकपणे शिंदेनी ही जी लबाडी केलेली आहे, शिंदे आणि त्यांच्या सरदारांनी ही जी लबाडी केलेली आहे, ही जी खोकेबाजी केली आहे, ती लोकांसमोर मांडावी लागेल. म्हणूनच भाजपला भीती वाटते महापालिका निवडणुका घेण्याची. सध्या न्याय मिळण्याऐवजी खालील गोष्टी मिळत आहे: फटकारले, ताशेरे ओढले, निरीक्षणं नोंदविले, झापले, जाब विचारला, नाराजी व्यक्त केली, प्रश्नचिन्ह उभे केले, खडेबोल सुनावले, तंबी दिली, कान उघडणी केली, टिप्पणी केली. प्रदीप पवार म्हणतात, हम करे सो कायदा, जोपर्यंत रंगा बिल्ला आहे तोपर्यंत निर्णय संविधानाने लागणे शक्य नाही. निहाल कांबळी म्हणतात, मूळ पक्ष कोणाचा हा प्रश्न मूर्खपणाचा आहे, भारतातल्याच नाही तर पाकिस्तानातलाही कोणाला विचारलं तरी तो ठाकरेंचंच नाव घेईल, शिंदेंचा काय संबंध. रवींद्र ढेपे म्हणतात, शिंदेंचे आमदार अगोदर निवडून आले होते आणि नंतर त्यांनी शिवसेनेची स्थापना केली की काय अशी शंका येते, कारण त्यांनी अपात्रतेची कारवाई सुरू झाल्यावर विधिमंडळ पक्ष हाच मूळ पक्ष आहे असं सांगितले आणि त्याला इलेक्शन कमिशनने हातभार लावला. जयेश नाईक म्हणतात, चोराला चोरीचा न्याय करायला सांगितला तर न्याय कसा मिळेल. सुनेत्रा मराठे म्हणतात, ईव्हीएमवर बंदी आणून बॅलेट पेपर किंवा व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्याद्वारे निवडणुका घेतल्या पाहिजेत, नाहीतर हे असले अनैतिक घोळ वाढतच जातील. मधुकर लाड म्हणतात, शिंदे हे करूच शकत नाही आणि तेवढी त्यांची हिंमत नाही, हे भाजपने घडवून आणले आहे, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांची करामत आहे, बाकी काही नाही. उगाच फडणवीस म्हणत नाही की आम्ही पूर्ण अभ्यास करूनच हे केले आहे. पेंटर प्रशांत म्हणतात, ईव्हीएम मशीन पुढे जनतेच्या दरबाराचे काय होणार हा देखील प्रश्नच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.